नमस्कार युट्यूब फॅमिली तर कशा आहात तुम्ही तर तुम्ही मस्त असाल मी कविता पाटील पुन्हा एकदा तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे सो तर या ठिकाणी आहेत तर मी आता तयारी करते आहे कारण की मला जायचं आहे सासरी अचानकच ठरलं ते जाण्याचं मला अचानक बोलवलं गेलं आणि ते पण हळदीच्या दिवशी कारण आमचे फार इश्यू झालेत मी आधी सांगितले आहे तर आता ह्या ठिकाणी मी हळदीची वगैरे साडी नेसून घेतली तर असा माझा मे लुक असणार आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता माझी साडी वगैरे जी आहे तर ती नेसून झालेली आहे मला पटापट आता तयारी करायची कारण की आहो मला घ्यायला येणार आहेत सो त्याच्यामुळं आहे तर आता मी पटापट आहे पटा तर मेकअपाचं साहित्य काढलं आणि तयारी करायला लागली म्हणजे जवळपास मला दुपारीच फोन आला तर आता रात्री आला होता मला पण त्यांनी सांगितलं की जमलं तर मी नक्की येणार तर आता या ठिकाणी आहे तर माझी तयारी वगैरे चालू आहे तर मला डायरेक्टली हळदीला बोलवण्यात आलं तर तुम्ही म्हणशाल की नननबाईंचं लग्न आणि डायरेक्टली हळदीला चालले आहे तर मला जसं बोलवण्यात आलं ना तसं मी चालले आहे सो तर या ठिकाणी मी आता मेकअप वगैरे करून घेते आणि आज आहे तर मी तुम्हाला पूर्ण म्हणजे जितके दिवस मी राहिले तितके दिवस हे थोडे थोडे मी ब्लॉग काढून ठेवलेत कारण की खूप जणांच्या मला रिक्वेस्ट येत आहेत की लग्नातले काही ब्लॉग असतील तर ते पण शेअर करा पण झालं असं की तर माझं काही चालत नाही म्हणजे सासरी हे सगळं करणं सो त्याच्यामुळे मी जास्त ब्लॉग बनवले नाही जसं शक्य झालं तसं मी करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ करून ठेवली होती पण नेमकं व्हायचं असं की मला एडिट करायला टाईम जो आहे तर तो मिळायचा नाही त्या ठिकाणी आता हा व्हिडिओ पण मला झाला होता पण मला वाटलं की जर ते टाईम मिळाला मला तर मी नक्की एडिट करून लगेच पोस्ट करेल पण नेमकं असं झालं की मला तिथं वेळच मिळाला नाही तर आता मी तो फाउंडेशन वगैरे लावून घेतलेलं ला आहे थोडंसं चेहऱ्याला तर मला वाटलं होतं तिथं भेटेन पण मला काय भेटला असते टाईम सो त्याच्यामुळे तुमच्यासोबत माझ्या क म्हणजे खूप दिवसापासून मग व्हिडिओ काही अपलोड होत नव्हते आणि शेअरिंग होत नव्हती तर या या ठिकाणी आता मी आता छान अशी तयारी करून घेते पटापट कारण की ते जर आले तर मला लगेच घेऊन जातील आणि म्हणतील की के तयारीच केली नाही का अजून तर हे ब्लाऊज वगैरे मी शिवलेलं आहे कसं दिसते मला नक्की सांगा तर ही साडी मी ऑनलाईन जी मागवली होती तीच नेसलेली आहे पण असं झालं ना मित्रांनो मी तिथं गेली पण फार म्हणजे मला आता असं वाटतं की नसती गेली तर मला बरं झालं असतं कारण की खूप पस्तवली मी जाऊन सनी तिथं नेहमीप्रमाणेच सगळेच तेच इशू तेच बोलणं सगळं तेच असतं तर त्याच्यामुळे मला कुठेतरी कंटाळा लावता तर या ठिकाणी कॉम्पॅक वगैरे आता लावून घेते आहे तर मला वाटत होतं की न जावं जावं की नाही जावं कारण की तेच असेल सगळं मला वाटलंच होतं पहिलेपासून तिथं खूप सारे इशूज असतात गेल्यानंतर तर पण मी भी एकच विचार केला की नननबाईंचं लग्न आहे सो एकच ननन आहेत मला त्याच्यामुळे आहे तर हाऊस मी गेली होती पण तिथे जाऊन शेवटी मी पस्तवली आणि आजारी पडूनच घरी आली म्हणजे एवढं काम करून पण मला हेच सांगण्यात आलं की तू काहीच काम करत नाहीस सो त्याच्यामुळे कुठेतरी आहे तर माझं मन परत हट झालं पहिलेसारखंच नेहमीसारखं तर आता इथे लु निरुची लुडबूड सुरू आहे तर मी अजून आहे तर इथंच आहे धुळ्याला तर आता तर... बघू आता हो किंवा येतील नाही त्याच्यानंतर आता मी तयारी करी तयारी वगैरे करून निघतेच आहे तर या ठिकाणी माझं आहे तर कॉम्पॅक्ट वगैरे पण लावून झालेलं आहे हे सगळे मी व्हिडिओ जे आहेत तर ते ठेवून ठेवले होते म्हटलं जेव्हा जमेल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअरिंग करेल तर शूट वगैरे झालं होतं तर ह्या ठिकाणी मी स्प्रे मारून घेतला आहे मेकअपचा जेणेकरून मेकअप जसा टिकावा म्हणून तर बघा आपली अशी छान अशी मी तयारी करून घेतली आहे तर निरुमंती ममा खूप छान दिसते आहे तू त्याच्यामुळे मला हसायला आलं तर लिपस्टिक वगैरे लावून घेते मी दोन शेडमध्ये लिपस्टिक लावते जी नेहमीच आहे माझं तसं कारण की ही आहे एक फिकट आहे माझी ही जी लिपस्टिक आहे ती फिकट आहे पिंक रंगाची आणि दुसरं आहे तर रेड आहे तर तसं जर केलं ना तर खूप सुंदर होड दिसतात त्याच्यामुळे आहे तर, 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 तर मी नेहमीच दोन शेड जे आहे तर ते लावत असते लिपस्टिकमध्ये तर हा जो मेकअप आहे तो अजून नाही दिसणार हळूहळू त्याला आहे तर बसायला वेळ लागतो चेहऱ्यावरती तर या ठिकाणी मी परत एकदा कॉम्पॅक्ट लावून घेतलं ते झाल्यानंतर पण पण अशा पद्धतीने माझा हदीचा जो लूक आहे तो अशा पद्धतीने असणार आहे आणि ते बरं झालं मी व्हिडिओ काढून घेतला नाही तर मी व्हिडिओ काढणार नव्हती कारण की मला वाटलं की वेळ असणार आहे की नाही पण तुमच्यासोबत शेअरिंग करणं पण माझं तेवढंच गरजेचं होतं सो त्याच्यामुळे मी तुमच्यासाठीच व्हिडिओ हा काढलेला आहे तर माझा लुक कसा होता, होता। ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तिथं निरुआता अग्गवपणा करते आहे आता मी तिला आहे तर आता थोडंसं रूम बाहेर काढतेन तरी ना ती मला सगळं मेकअपचं आहे तर सगळं साहित्य काढून ठेवेन तर या ठिकाणी मी तिला बाहेर वगैरे काढलं तर अशा पद्धतीने मी आहे तर तयार झालेली आता पूर्णपणे तर हे सगळी ऑक्साईड वगैरे ज्वेलरी घातलेली आहे तर कशी वाटली माझी ज्वेलरी तर ही ज्वेलरी मला फार आवडते त्याच्यामुळे मी नेहमी ही वेअर करते तर आता ही साडी आहे माझी तर तिच्यावर ही सूट होते ऑक्सा ऑक्स ज्वेलरी खरं तर मी सोन्याचे दागिने पण घालणार होती पण ते सूट होत नव्हते त्याच्यामुळे मी काय घातले नाही तर अशा पद्धतीने मी कशी दिसते मला नक्की सांगा तर आता माझी फायनली तयारी झालेली आहे या ठिकाणी तर आहो पण येऊन गेले पण माझ्याकडे आता तेवढासा वेळ नाही दाखव पूर्ण व्हिडिओ काढण्यासाठी त्यानंतर आहे तर हा तुम्हाला मी डायरेक्ट लग्नातला लूक दाखवते आहे कारण की मी इथं आल्यानंतरसुद्धा मला आहे तर व्हिडिओ काढताच आला नाही त्याच्यामुळे मी ह दिला म्हणजे कार्यक्रमाला आले आणि व्हिडिओ काढला गेला नाही माझ्याकडनं तर हे आहे तर माझा हा लग्नातला लुक आहे म्हणजे लग्नात मी ही साडी वेअर केलेली आहे खूप छान आहे आणि ही साडी दोन हजाराची आहे दिसायला सिम्पल आहे पण खूप छान आहे आणि निरू बघा आता आपली नीरू पण लग्नात अशी तयार झाली तर हे जे घर आहे ना हे माझ्या आज सासू सासूचं घर आहे तर मी तुम्हाला असतं संपूर्ण पण तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे खरंच मी तुम्हाला घरसुद्धा दाखवणार होती तर मी या ठिकाणी ठिकाणीच थांबलेली आहे तर ही बघा माझी पूर्णपणे तयारी झालेली आहे तर बॅक साईडला जे आहे तर ते घर आहे पण नेमकं झालं असं की माझ्याकडे आता तेवढासा टाईम नाही आहे तर ही ज्वेलरी जी आहे तर ती पूर्ण सो सोन्याची आहे तर लग्नासाठी घातली होती मीने तर आता गजरा वगैरे लावून पण झाला आहे माझा पण फार गरम होत होतं कारण की गरमीचे दिवस पण आहेत तर फार गरम होत होतं मला त्या केसांमध्ये तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ पण मी काढून ठेवला होता तर तिथं अंधार आहे म्हणून मी तुम्हाला दाखवू पण शकत नाही घर त्यानंतर आहे तर आता लग्न वगैरे झालं होतं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आहे तर नेक्स्ट डेला आहे तर आम्ही थोडंसं आराम करत होतो जेवणं वगैरे झाली आमचं काम वगैरे झालं सगळं आम्ही पूर्ण लग्न घर जे आहे तर ते आवरून काढलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडंसं आराम करायला आम्ही आता इकडं आलो तर हे पण माझ्या आज सहाच्याच घर आहे तर या ठिकाणी आहे तर आता निरुचन तिच्या पप्पांचं मस्त मस्ती वगैरे चालू आहे तर ते थोडेफ मस्ती वगैरे करत आहेत कारण की आता आहे तर भूक लागली होती आणि तिच्या पप्पांना सांगत होती की मला आईस्क्रीम वगैरे आणा तर ती आणि तिचे पप्पा खूप मस्त्या करतात तिथं त्यानंतर हा आहे तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर थोडंसं आराम करायला आली होती मी इकडं तेव्हा आपण आणि त्यानंतर काढायला लागले मी व्हिडिओ तर आहोंना फार राग आला होता की जेव्हा बघावं तेव्हा व्हिडिओ काढत असते म्हणजे इथंसुद्धा तर सोडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की इथं नको काढू तू व्हिडिओ तिथं ठीक आहे धुळ्याला काढतेस तर था 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 तर या ठिकाणी झोपले जातात ते तर मी व्हिडिओ काढून घेतला छोटासा असा तर निरु इथं आईस्क्रीम खाते आहे कारण की गर्मीचे दिवस सुरू होते तिथं फार गरम व्हायचं तर निरु आता छान अशी आईस्क्रीम खाते जे पप्पा तिच्याकडे बघतायत आणि मजा घेत आहेत तर दोघींची फार लटपटी चालू असते म्हणजे मजा मस्ती चालू असते तर दोघी खूप मस्त्या करतात कारण की तिला तिच्या पप्पांचा सा सहवास फार कमी लाभलेला आहे त्याच्यामुळे तिला आहे ना सगळ्यात जास्त आवड ही पप्पांचीच आहे मम्मीपेक्षा म्हणजे माझ्यापेक्षाही जास्त ते तिच्या पप्पांमध्ये जीव टाकते कारण की तिचं म्हणणं असतं की मला पप्पांचा सहवास मिळत नाही जास्त सो आता या ठिकाणी ती आहे तर एन्जॉय करते आईस्क्रीम आणि तिचे पप्पा पण मस्त आता झोपलेले आहेत तर थोडासा आम्ही आराम करून घेणार आहोत या ठिकाणी कारण की फार काम करून करून आहे तर खूपच म्हणजे थकायला झालं होतं लग्न घर आवरणं म्हणजे सोपं नसतं मी फार आजारी पडलेली पण मला कोणी दवाखान्यात पण नेलं नाही आणि निरूला पण नेलं नाही निरूनी जवळपास अकरा उलट्या केल्या रात्री मी रात्री तीन वाजेपासून जागे होती म्हणजे तीन वाजेपर्यंत जागे होती अकरा ते तीन वाजेपर्यंत पूर्ण जागे होती मी निरूने अकरा वेळेस उलट्या अकरा का बारा वेळेस उलट्या केल्या तिला आहे तर डायरियासारखं झालं होतं कारण की तिच्याकडे माझं लक्ष राहायचं नाही आणि ती कुठेही खाली पण वेचून खायची तरी आता या ठिकाणी तिच्या पप्पाने आता तिला आईस्क्रीम कसं खावं हे सांगतायत तर तिला कागद वगैरे काढून दिलेलं आहे पण ठीक आहे इटे तरी त्यांनी दवाखान्यात नेलं नाही मी इकडे आता धुळ्याला आली तर धुळ्याला दवाखान्यात लगेच गेली तर या ठिकाणी ते मस्त आता आराम करतायत तर माझं शूट चालू होतं ते कसे बघतायत बघा तुम्ही त्यांचं म्हणणं आहे ठेव आता बस पुरेसं झालं तर ठीक आहे त्यांचं आता ऐकूयात आपण तर मी लगेच आता व्हिडिओ बंद करेल तुम्ही बघू शकता आतमध्ये घर कसं आहे कसं दिसतं आहे व्हिडिओमध्ये तर मी तेवढंच तुम्हाला दाखवू शकते आता सध्याला तरी कारण की माझ्याकडे तिथं असं व्हायचं की माझ्याकडे मोबाईल हातात येणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती जवळपास अर्धाच तास मी मोबाईल धरायचे म्हणजे पूर्ण दिवसामध्ये इतकं सरळ सगळं सर काम असायचं हो दुरून पाणी आणावं लागायचं आम्हाला आणि कपडे धुवायला पण फार लांब जावं लागायचं म्हणजे जा दिवसभर आमचं कामच चालायचं त्याच्यामुळे मोबाईल हातात येणं ही फार मोठी गोष्ट होती म्हणून माझं एडिट पण करणं जमत नव्हतं तर आता इथं मी व्हिडिओ संपवते भेटे उद्याच्या ब्लॉगमध्ये